मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ऑफच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजची अपडेट अशी आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 प्रवेशपत्र हे आता साईटवर उपलब्ध झालेलं आहे आणि त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे. तर जे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET देणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी लवकरात लवकर संकेतस्थळावर जायचं आहे अधिकृत आणि तिथून आपलं प्रवेशपत्र हे डाउनलोड करायचं आहे. तर ही परीक्षा दिनांक 15/7/2018 रोजी आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 म्हणजेच महाTET करता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तर लॉग इन करून आपली रजिस्टर ID टाकून आपण ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. प्रवेश प्रमाणपत्राची प्रत उमेदवारांनी परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे आणि प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या तसेच विहित कालावधीत परीक्षा शुल्क भरण्याबाबतच्या आवश्यक पुराव्यासह कार्यालयात संपर्क साधायचा आहे. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे, त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण च्या संकेतस्थळावरून ई आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई आधारवर उमेदवारांचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक व आधार डाउनलोड केल्याचा दिनांक असल्यास ई आधार वैध मानण्यात येईल. परीक्षेच्या वेळी येतेवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलनिक मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा कक्षामध्ये विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. तर आजचं हे सर्व सूचना आहेत. तर आजपासून आपले जे काही महाTET 2018 प्रवेशपत्र आहेत ते संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत. यासाठी आपली कोणतीही अडचण असेल तर आपण लेखी स्वरूपामध्ये तिथे त्यांना द्यायची आहे. आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची सूचना याच्यामध्ये दिलेली आहे की याच्यासोबत आपण एक मूळ ओळखपत्र परीक्षेच्या परीक्षेला जाताना द्यायचं आहे. तर 15 जुलै 2018 रोजी ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी सर्व मित्रांचे बेस्ट ऑफ लक. सर्व मित्रांना त्यांना शुभेच्छा की त्यांनी चांगल्या प्रकारे पेपर सोडवायचा आहे आणि चांगल्यात चांगले मार्क मिळवायचे आहेत. मित्रांनो, आपल्या सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.